अजित पवार यांनी घरातला उमेदवार द्यायला नको होता असं वक्तव्य राजेंद्र पवार यांनी केलंय. मतदानानंतर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे बारामतीतल्या लोकसभा मतदारसंघातल्या लढाईमध्ये मतदान सुरू असताना देखील नवनवीन मुद्दे आणि नवीन नवीन वाद उत्तर प्रत्युत्तर समोर येताना दिसत आहेत. राजेंद्रदादा पवार आहेत दादा. खरं तर आज बारामती लोकसभेचं मतदान होतंय. एकंदरीत खरं तर घरातच दोन उमेदवार आहेत. काय एकंदरीत म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? आजची मतदान होतंय, सर्वांनी मतदान केलेलं आहे, तुम्हीही मतदानाचा हक्क बजावला असेल. संभ्रम अजिबात नाहीये, कारण पहिल्या वेळी आधीच ठरलं होतं. कारण जे काही घरातला जो उमेदवार त्यांनी द्यायला नको होता, त्यामुळे ते पक्क ठरलं होतं की ती चूक आहे. त्यामुळे आम्ही पवारसाहेबांच्या सुप्रियांच्याच पाठीशी होतो. आतापर्यंत मतदानाचा जो टक्का आपण जर बघितला तर 9 वाजेपर्यंत 5.7% खरं तर मतदान झाले. हा टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्ते खरं तर तुम्ही आता बुथवरती जात आहेत, भेटीगाठी घेत आहेत, काय? ग्रामीण भागात बहुतेक महिला त्यांचं घरचं उरकून यायला त्यांना थोडा वेळ लागतो. खरं दुपारच्या दरम्यान हा टक्का वाढला जाईल. इथून पुढलं म्हणजे कशी रणनीती असणार आहे, काय एकंदरीत हा टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर कशा पद्धतीने मतदान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील? मला वाटत नाही असं काही नाही. ज्यांना जसा वेळ असतो तसा ग्रामीण भागातला शेतकरी, कारण बहुतेक सर्वांची शेती किंवा त्यांचे घरचे जनावर असतात, ते सगळ्यात बघत बघत ते स्वतः येऊन मतदान करतात. आज अजित पवारांनी मतदान करताना म्हटलं की माझ्या बरोबर आई आहे, त्यामुळे मला कोणताही मतदान करताना कोणताही अडचण येणार नाही, आमचाच विजय नक्की असेल असं त्यांनी सांगितलंय. काय आईचं मुलापुढे चालतं का, विशेषतः वयस्कर आईचं मुलापुढे नाही म्हणू शकत नाहीत ना. कदाचित तसं काय असेल मला माहित नाही, पण ते आता राहतात कुणाकडे बघा, धाकट्या मुलाकडे राहतात का थोरल्या मुलाकडे राहतात ते बघायला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये कुठेही त्यांच्या आई दिसल्या नव्हत्या, आज डायरेक्ट त्यांच्या बरोबर ते मतदानालाच दिसल्यात, काय नक्की? मला वाटतं त्या पुण्यात त्यांच्या मुलीकडे होत्या आणि कोल्हापूरला दुसरी जी त्यांची आमची जी बहीण आहे तिकडे होत्या, आणि आता त्या मतदानासाठी म्हणून काल रात्री आल्या असतील. आणि विशेषतः त्या बऱ्याच वेळा वय झाल्यामुळे थोडस त्यांना थकवा पण असतो. बारामती शहरात आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर पोलिंग बूथ वरती जात आहे, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काय एकंदरीत प्रयत्न? मी जास्ती हा परिसर आणि इंदापूरचा परिसर मी जास्ती येणार आहे. शहरातले बाकीचे लोक कोण घेतील? कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, बारामती.